तिकडे पवारांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. पवारांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं विधान संजय राऊतांनी केलंय. तर पवार ठाकरेंना कंटाळून हे विधान करत असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. महाविकास आघाडीच्या या उभारणीमध्ये माननीय पवार साहेबांचा फार महत्त्वाचा वाटा. आम्ही सगळे आहोत, उद्धवजी आहेत, राहुल गांधी असतील. आत्ताच थोड्या वेळापूर्वी मी त्यांच्याशी बोललेलो आहे आणि माझा त्यांच्या बोलण्यातून किंवा त्यांच्या एकंदरीत ज्या भूमिकातून महाविकास आघाडी नसावी किंवा तुटावी असं कधी वाटत. काँग्रेसची भूमिका एक स्पष्ट आहे आणि काँग्रेस त्याच भूमिकेत चालेल. जे आमच्यासोबत राहतील त्यांना घेऊन ही लोकशाही वाचवण्याची लढाई आम्ही लढू. शरद पवार साहेबांना बोलावं लागतंय की आमची महाविकास आघाडी टिकेल की नाही टिकेल. कशामुळं? हे महाविकास आघाडीमध्येच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घुसफूस सुरू आहे आणि त्यावर शरद पवार साहेब सुद्धा मला वाटतं कंटाळले असतील या भूमिकेला, कारण काहीच तारतम्य नाही आहे. पवार साहेब हे मोठे अनुभवी नेते आहेत आणि ते जेव्हा काही वक्तव्य करतात त्यांच्या वक्तव्याला महत्त्व असतं, गांभीर्य असतं. एवढंच मी या प्रसंगी सांगितलं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे